घरी अशी औचित गुडडावळ्या बांधून समोर न गयत जाऊ. काळजाचा ठोका चुकला ना माझ्या दादा. बाहुलीच लगीन खेळत होतो ना आम्ही, पण माझी बाहुली रुसली. म्हणली मी नाही होणार नवरी. म्हटलं ठीक आहे बाई, मीच होते नवरी. मग काय बांधल्या मुंडावळ्या. बाहुली का रुसली म्हणायची तुमची? आऊला हिच्या लग्नात वराड्यांना बत्ताशी वाटायचे. किती समजावलं म्या. वय का नाही र. वय वय वय. बर मग आईकडे बत्ताशी मागितलं तर आईनं चणच दिलं आम्हाला. चण होय ना पाटलाच्या भाऊलीचं लगीन. लग्नात कोण चण वाटतय का? बत्ताशी पाहिजेल का नाही? वय वय वय. मग तुझ्या दादांना सांगायचं नाही का? दादा गावच्या प्रश्नात अडकले होते ना. अरे त्याच्या मारी असं झालं वय. पर आता तुझा दादा मोकळं झाल्या. आता दादासनी बी असं वाटतंय की भाऊलीच्या लग्नात बत्तास पाहिजे म्हणजे पाहिजे. जावा आना बत्तास आना. आना भाऊलीला म्हणायच आता लगीन कर. असं जे पाहिजे ते देऊन लाडवून ठेवलं तर सासरी तरास होईल तिला. आणि तुम्हाला देऊ नग म्हंटल होत ना. देणारच नव्हतं. सावीच बोलणं कस गोड आहे ग. असं वाटत ती बोलल ते ऐकावं. असच बोलून मन जिंकत्या समद्यांच. सासरी जाऊन बी समद्यांच मन जिंकलं का झालं. हव तिच्या लग्नाचं बघाय पाहिजे आता. उरी एवढ्या लवकर मोठ्या का होतात ग. पाणी मारून मी आम्ही झोपणारच आहे. जा जा झोपा. पर का लागल्यास हाळी मारा. वय जा. अगं ए पोपडायला त्याला उद्या शेण लावा. आणि आता दिये इजवाने झोपा समधी. वय वय. आता काय झालं? बाईच गोंधळी शिवायची होती. अबो मायने दिवा बंद केला होता आता परत लावला. मग मग काय. मग आम्ही काम करत होत्या ना. अनाथ पुण्यांदा उठल्यात. बरं वाटत नाही का त्यासनी? अगं असं काय नाही. बरं तर वाटत होत की तिला. हे आताच करायची काय गरज आहे वय. उद्या शिवा की वाईच राहिलंय वैल आताच. अव मग आपण काय ते करतोय. आपल्याच नि बी लई काम आहेत. चला लवकर. वय वय चल 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 चला. काय नाही नडलं. उद्या शिव. ठेवती गोदडी बाजूला. वय वय. हा दिवे विजवा आणि झोपा समती. आता काय झालं?
अरे राजाराम, तुम्ही झोपाय गेला होता ना? वय मग परत का आला? ते बिया बिया निवडायच्या राहिल्यात. मी म्हणलं बिया निवडून घेतो. आणि मला बी हे जुनेराला ठिगळं लावायचं होतं ना. आणि तुला बी गोधडी शिवायची. हाय वय शिवतच आहे. काय झालं करा की काम? हे काय करताय तुम्ही? नाही काय, कुऱ्हाडीला धार लावायची होती, उद्या लावायची होती, म्हणलं आत्ताच लावतो. हा का? नाही म्हणजे उद्या लावायची होती ना व धार. ज्योतीला अभ्यास करायला मिळावं म्हणून तुम्ही समधे सोंग करताय, एवढं कळत नाही होय मला. काय रे बा, मग जिजाऊंच्या ध्यानात आलं का आपल्या आया बहिणींवर होणारा जुलूम आणि शेतकऱ्यांची होणारी लूट जर थांबवायची असेल तर शिवरायांना घडवावंच लागल. आणि त्यांनी शिवरायांना घडवायला सुरुवात केली. म्हणजे जिजाऊमुळे शिवाजी महाराज घडले? वय आणि जिजाऊ पण काय काय शिकल्या होत्या, घोडस्वारी काय, तलवारबाजी काय, असं लय काय काय. पण मग जिजाऊ नंतर कुणीच का नाही शिकलं? आता काही गरज आहे का? आणि तसं बी बायकांना काय करायचंय घोडस्वारी आणि तलवार भाला शिकून? अगं त्या जिजाऊ होत्या, मोठ्या घरच्या होत्या, त्यासनी ते शोभून दिसत समज, आपल्यासनी दिसणारे वय. पण आय शिकलं तर काय होतंय? आता तू घोडस्वारी शिकलीस तर तुझा नवरा खरारा करेल का काय? मग तुझ्यासाठी राजा आणायचा कुठन? चला चला लय गप्पा झाल्या, जाऊन झोप आता. आणि दादासाठी पाणी आधी आणून ठेव जा. वय चला चला चला, आम्हाला बी लोकांनी भेटायचंय उद्या, लय काम आहेत. पण सकाळी माणसं कोण आलेली भेटाया? का काय गावातल्या देवळाची मागची भिंत आणि गुरांच्या छावणीचं छप्पर पडाय आलंय, पहिलं कंच दुरुस्त करायचं ते विचारायला आले होते. त्यात काय विचारायचंय, गुरांच्या छपऱ्यातच करायला पाहिजे की? अहो देवासाठी करणारे आपण कोण, त्यानंच दिलंय ना व आपल्यासनी समद. अहो तसं त्या मुक्या जनावरांचं नाही बघा, त्यांची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. तुला विचारलंय का कोणी? चल जा, जाऊन झोप जा आता. जा आपण हिचं लगीन करायचं म्हणतोय, पण हिला शान पण आलंय कुठं अजून? तुमचं काय ठरलंय? आता जेव्हा देवळाचा मुद्दा येईल तो पहिला तेच करायला पाहिजे ना. आता गुर कुठं पळून जातात वय का, रुसून बसत्यात, गम गुमान राहत्यात, ऊन वारा पाऊस काय बी असेल तरी. अहो मग या समजा तिच्या लग्नाचं कुठं आलं? आता लगीन करायचं म्हणजे शान पण नको. काय ना ग, आणि तसं बी तिला कुठं गावासाठी भाकरी भाजायच्या तेव्हा? तुम्ही जरा वाईज हालचाल करा. हा अहो ठरू ठरूच तो वर दिस कसं जात ते बी समजायचं नाही. वय हंसाला झोपा, त्या सावी पहिनं तिला झोप ना आपल्याला. आवर तुमच्या देवांची पूजा करायची म्हणजे फार धावपळ होते माझी, पण काय करणार, जबाबदारी घेतलेली आहे, पार पाडायला हवी.
माई पूजेचं सामान काढायला विसरलीस मी. जा मग पटापट तयारी कर जा. बर. पूजेचे ताट तयार नाहीये अजून. भाई भाई आले. अगं थांब थांब थांब, आज कुठे येतेस? देव घरात येऊन देव विटाळायचे काय? खाली ठेव, खाली ठेव आधी, खाली ठेव. अरे काम वेळच्या वेळी करायला शिका जरा. चला. संस्कार म्हणून नाहीत. जे समजावलंय ते समजा आलं ना ध्यानात. शाळा पाहिजे ना वय. हा, मग आता लोकांना उलट प्रश्न विचारायचे नाहीत. आणि पहिलं मळ्यामध्ये काम करायचं आणि मग काय ती शाळा आणि फिळा. आलं ध्यानात? हा, चल काम करा की. कोणाचं कुत्र आलं रे वावरा? लयच बेन दिसते. कसरू वासा का ओरडतोय? हा बा ओरडत्यात तस. अरे कुत्रे भी बोलतात की. आबा बोलले हाड म्हणजे जा. मग मी आ बोललो भाव म्हणजे नाय. आबा परत बोलले हाड हाड म्हणजे जा जा. मी परत बोललो भाव भाव म्हणजे नाय नाय. समजलं बाबा. येडा कुठला. हा चल की. पुढे जा या जा. मी ऐकला नाही जाणार. मला भ्या वाटते. तू नारायणला गाव आहे. बरं मग तू इथं थांब. मी आलोच काम सप. असं य बहुरूपी कुत्रे होय. तरीच मी म्हणलं ज्योती कुत्र हा काय गेलाय का कुत्रे संघा पटो काय? दादा शाळेत जाऊ का? हर आधीच 3 तासाची शाळा आहे. आल्यावर काम करतो की. जा. आबा मी सांगतो त्यासनी. हालूच. ज्योती अरे तुझ्या गुलेलचा नेमलंय चांगलं आहे रे. एक गुलेल मार ना त्या नारायणाच्या टारक्यावर. लईच त्रास देतो गड्या. हार पर का त्याला काय त्रास होतो आपला हेच कळत नाही बघ. मी खालच्या जातीचा आहे आणि तू हुशार आहे म्हणून त्रास देतो. सावध राहा त्याच्यापासून. पहिलेच दुःख धरून राहिलाय. गमती गमतीत डोसकं फोडायचा ढोल. आज गणेशची बाई. नाही नाही म्हणजे नको की. नाही चला आता आपापले डबे उघडा. मला भूक लागली. काही म्हण
तुझा आणि ज्योतीचा नेम चांगला आहे बघ. ज्योतीचा नाही फक्त माझा नेम चांगला आहे. नाही तसं नाही म्हणजे ज्योतीचा पण नेम चांगला आहे. मी एकदा बोललो ना माझा नेम चांगला म्हणजे माझाच. लावायची कशा रे दोघांची? म्हणजे ज्योती गुल्लरने नेम उडवेल आणि तू विटीने. त्या माळगुड्यासोबत मी शर्यतलं म्हणजे मी खेळू. अजिबात नाही. त्याला आणि त्याच्या मित्रांना या शाळेतून हकलायला हवं. पण तुझ्या बाबांनी तर तक्रार सुद्धा केली होती तरी सुद्धा काढलं नाही त्यांना. इंग्रजांची शाळा आहे ना म्हणून. पेशवाई असते तर कुणाची भिशाद माझ्या बाबांचं न ऐकण्याची. आता आमची पेशवाई पुन्हा येईपर्यंत यांना या शाळेतून हकलायला हवं म्हणून आपल्याला युक्त्या कराव्या लागतील. आपण करणार काय? आता तुम्ही पाहाच मी काय करतो ते. गोविंदराव. ओ गोविंदराव. वय बोला भाऊ. कंपनी सरकारकडून तुमच्या फुलांचे पैसे घेऊन आलोय. देवांजवळ ठेवतो नीट बघून घ्या. ठेवा की या. आपल्याला काय? आणि तसही तू तो येऊ नये म्हणून रोज त्याच्या नावाने बोट मोडत असतोस आणि आज त्याच्या येण्याची वाट बघतोस. हो आज मी जे करणार आहे त्यानंतर तो पुन्हा कधीच शाळेत येणार नाही. आणि तो जर शाळेत नाही आला तर ते त्याचे अस्पृश्य मित्र सुद्धा येणार नाही. असं करणार तरी काय आहेस तू? सांगू कशाला? तो आल्यावर पाहालच की तुम्ही. येऊ दे त्याला. गोविंदा दोन गाड्यांप्रमाणे 7 दिवसांचे पैसे देवांसमोर ठेवलेत मोजून घे. जोत्याला सांग मोजायला. काय आहे कुठे आहे कुठे तो? असल इथंच कुठेतरी. शाळेत गेलाय ना? आय हो अव आता कामच करत होता. थांबा ज्योती. गोविंदा अरे माझ्याशी खोटं बोलून काय साध्य होणार आहे? अरे मी तुमच्या घरचा माणूस. मी तुमच्या घरच्या देवांची पूजा अर्चा करतो रोज तुमचे हिशोब फिशोब ठेवतो आणि तरी देखील तुम्ही माझ्याशी खोटं बोलता हे काही योग्य नाही. अहो नाही तसं नाही. अन चालत गेला बी असेल तर मला बी ठाव नाही. हा शिक्षणाचा परिणाम आहे. म्हणजे बापाला पोराला विचारावं असं वाटत नाही आणि पोर तो आपल्या मनाचा राजा. तसं नाही आहे. असंच आहे पक्क ठाऊक आहे मला. असो तुम्ही जर मला आपल्या घरातला माणूस समजत असता तर 4 हिताच्या गोष्टी सांगितल्या असत्या तुम्हाला. हो असं का म्हणताय? गरजेचा तर तुम्ही. बोला. हो बट बोला. आता तू विचारतोसच आहेस म्हणून सांगतो. मी इतरांशी जसा वागतो तसा तुमच्याशी वागत नाहीये तर मान्य आहे ना तुला? मी तुमच्याशी प्रेमाने आपुलकीने वागतो. म्हणजे मी तुमचं वाईट चिंतणार नाही याविषयी तरी खात्री आहे ना तुला? वय. ज्योत्याच्या शिक्षणाला माझा विरोध यासाठी आहे की अरे तू शिकून सवरून काय पौरोहित्य करणार आहे का? माळ्याला बोलावणार कोण पूजा अर्चा करण्यासाठी? बरोबर आहे. पण आता त्याला शिकायचं असेल तर शिकू दे की. म्हणजे मला बी तसंच वाटतंय. आता तू जर असं म्हणत असेल तर बोलणंच खुंटलं माझ. उडती हे जन देखवे ना डोळा म्हणून आपलं बोलायचं. ओर भिकेला लागेल रे अशाने शिकून सवरून.
शिवाय आणखी एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या गोविंदा? काय? आपल्यावर अधिकाधिक काळ सत्ता गाजवण्यासाठी या कंपनी सरकारची योजना आहे ही. शिक्षण भिक्षण काही नव्हे. म्हणजे कसं आहे बघ की आपल्या पोरांना आधुनिक आणि इंग्रजी शिक्षण द्यायचं म्हणजे त्यांना तुमचं काहीच आवडतं का म्हणे हे तुम्हाला प्रश्न विचारायला लागतील. तुमच्या धर्माविषयी प्रश्न विचारतील, तुमच्या देवांविषयी प्रश्न विचारतील. देव देव कोपील अशा नाही गोविंदा. या सरकारची ही कपटनीती तुझ्यासारख्या अडाणी माणसाच्या लक्षात येत नाही पण आमच्या ती चांगली लक्षात येते बाबा. गोविंदा नाहीतर कोणी कोणाला फुकट शिक्षण देईल का? बरोबर आहे. म्हणजे हे आपला मी घरचा माणूस म्हणून तुला सांगायचं कर्तव्य केलं, बाकी तुझा निर्णय घ्यायला तू समर्थ आहेस. बर मी निघू आता. चार केळी घेता? अरे नको कशाला गोविंद. अरे केळी म्हणजे आता तू प्रेमाने देतोयस म्हणून नेतो चार केळी. मी सांगितलेलं विसरू नको, लक्षात ठेव. येतो. काय रे, काल पौर्णिमा होती ना? वय मग वयेश्वराच्या मंदिरात दरवेळेस सारखे नारळ आलेच असतील. वय आले होते. मग आणले का नाही? तुला माहितीये ना देवळातल्या नारळांवर पुजारींचा हक्क असतो ना की गुरुवांचा, का विसरलास? नाही आणणार होतय म्या, पण ही सर्दी ना. ठीक आहे, उद्या आठवणीने आणून दे, नाहीतर माझ्या बाबांना अण्णांशी बोलावं लागेल. कळल्या का गुरुवाच्या पोरा? माझं नाव वेळाराम हाय. असं उलट उत्तर दिलं तर विटी बनवेन तुझी. नारायण भट म्हणता मला, नारायण भट. चांगल्याशी भट तर खट. समजलं ना? वय वय समजलं. तुम्हाला गुड्या येणार आहे की नाही आज? यो कधीच शाळा चुकवत नाही. चुकवेल चुकवेल. आजपासून तुम्हाला गुड्या फुले, कचरेवाला कचरू आणि तू शाळा चुकवणार का? समजेल तेही लवकरात लवकर समजेल. वास्तविक तुम्हाला हे समजायला हवं होतं पण तेवढी अक्कल कुठली? ही पवित्र जागा आहे, सरस्वती देवीचा वास आहे इथे, तिचं मंदिर आहे हे, आणि तुम्ही या मंदिरात प्रवेश घेता लाज नाही वाटत तुम्हाला? आले आले विद्यावाचस्पती आले. करा करा स्वागत करा. चल. नाही बा तू मोर हो,